आदित्य रानूबाईची कहाणी ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आठपाठ नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे तिथं नाग कन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय ग बायानो कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उच्छील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतरत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौनानं मुकाट्यानं उठावं सची वस्त्रासहित स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं वेड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुताचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानफुल व्हावं पूजा करावी पानाचा वेळा फुलांचा झेला दशांगाचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं गुळ्याच्या पोळ्या बोटव्याची खीर लोण कडतूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरतुळी द्यावी नसेल तर गो जोड गळसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं वंशाचं उद्या वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटके कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटके करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एका राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी प्रांग, समाचार समाचारच ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाड दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा 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 गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पार्थीला जाणार रा आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं त्यानं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू आ अगोदर आई ती कहाणी ऐकू नको ऐकू तर कोणाची ऐकू तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोते आणली तीन आपली आपण घेतली तीन बापाच्या हाती दिली त्याने मी कहाणी सांगितली लेकी चित्त भावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिटली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यांना नांदत आहे इकडे दरिद्रीची झाली होती तिनं आपल्या लेखाला सांगितले मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी उभा राहिला अग अग दासी नो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळी उभा आहे प परसदारांना घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जीव खाऊ घातलं कोहळा पोखरला मोरा भरल्या पाटेस आपण जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवत दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला अगं अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला पण प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नावू माखू घातलं तांबर नेसायला दिलं जीव खाऊ घातलं काठी पखरून होना मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटे सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैव दिलं ते सर्व कर्मानं नेलं पुढे तिसऱ्या आधीद्वारे तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन नाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं नारळ पोखरून होऊन मोराने भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीने दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी येऊन नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेव खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी दिली होणं मोरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आई मावशीने दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदित्वारी आपण उठले तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदाराने घरी नेलं नाहू घातलं मा, माकू घातलं पाठात पाठच बसायला दिला प्रधानाची राणी आदित्वाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं अगं चांडाळणी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीनं विचारलं याला बहिणीच्या घरी राहिले राहिली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाला राजानं राजा बोल बोलावं बोला धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चमरा आली पाईक आले परवर आले मला ते पापिनीला छत्र कुठली चांबर कुठली पाईक कुठले परवर कुठे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू लागला आहे राजा आ, आ, आला तरी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणीने आहेर केले वाटेने जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजास वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिकारे पिटारे डांगोरा नगरात कुणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाप तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भर माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेऊन ती न त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावी कहाणी सांगितली चित्त भावाने त्याने ऐकली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकलंच एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उच्छील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलीस गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कुणाची आठवण झाली करा रे हा करा पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही या माळ्याचा माळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐकतो आला राणीने सहा मोते घेऊन तीन आपली घेतली तीन माळ्याला दिली तीन तीन माळ्याला दिली त्याने चिंते माळ्याने विहिरीला उपाशी नाही काही नाही माळ्यांचा विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीनं सहा मोती घेऊन ते आपण दिली तीन माळ्याला दिले राणीनं कहाणी मनोभावी सांगितले चित्त भावन माळ्याने ऐकली माळ्याचा पाळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीनं त्यांना असं सांगितलं पुढं तिसऱ्यामधेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हा का हंकारा डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे काय असा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला एक डोहात बुडाला एक सरपाणी खाल्ला खाल्ला होता त्यामुळं चिंताग्रत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकू ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे बरे येते मग ती राणीकडे आली राणीनं पाहिल्याप्रमाण तिला कहाणी सांगितली तिनं ऐकली तिचा मुलगा मनात गेला होता तो आला डोहात बुडायला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो आला बाईबाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हंकारट टिपिटारे डांगोरट नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही कानात डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो तोताना केला सहा मोती होती तीन मोती त्याच्या भिंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतले राणीने मनोभावी कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली हा त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्या ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साथी दरवाजे उघडले लोह घंगाळ पाणी तापवलं पन्नास पक्वानं जेवण केल जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाली अगं अगं कोणाच्या पाप कोण कोणाच्या पापिनीचा केस आहे हा राणाच्या राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं तिनं वळचणी वळचणीखाली बसून केस विचारले काळ चवाळ डोईचा केस वळचणीची काळी डाव्या खांदीवरून खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला ना सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मुळी विकायला राजाच्या राणीला मा माळ्याला म्हातारीला कान कानाडोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आमा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचवत्तरी सप सुफळ संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद